नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका स्वाती पवार मराठा विद्याप्रसारक समाज के टी एच एम कॉलेज नाशिक डिपार्टमेंट ऑफ सायकोलॉजी विद्यार्थी मित्रांनो आज आपण क्लास टी वाय बी ए टर्म फर्स्ट सब्जेक्ट सायंटिफिक रिसर्च अँड एक्सपेरिमेंटल सायकोलॉजी चॅप्टर सेकंड टॉपिक स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम अँड सोर्स या विषयाचा सविस्तर आढावा या ठिकाणी घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो यापूर्वी आपण संशोधन म्हणजे काय याविषयी सविस्तर आढावा घेतला आहे त्यात संशोधनात समस्या विधान समस्या विधानाचे स्रोत काय आहे आणि चांगल्या समस्येचे निकष काय आहे हे देखील आपणास पाहावयाचे आहे तर समस्या विधान समस्या ही शोधाची पहिली पाहिरी आहे समस्या ही शोधाची जननी असते असे आपण म्हणतो कोणत्याही संशोधनाची सुरुवात समस्येपासून होते समस्या नसेल तर संशोधनाला सुरुवात होऊ शकत नाही समस्या जर स्पष्ट नसेल तर संशोधनाची दिशा देखील आपण ठरवू शकत नाही म्हणजेच काय तर संशोधनाची दिशा ठरवणे आपल्याला अवघड होऊन बसते त्यामुळे संशोधनाची समस्या मांडणे हे कोणत्याही संशोधन कृतीसाठी पहिली पायरी आहे असे मानले जाते प्रत्येक वेळेस सुस्पष्टपणे पूर्णपणे निसंदिग्धपणे समस्या मांडणे शक्य असतेच असे नाही तर काही वेळा संशोधकाच्या मनात समस्येचे सूक्ष्म अस्पष्ट बीज रुजते आपल्याला काय नेमके शोधायचे आहे याचीच संशोधकाला सुस्पष्ट कल्पना यायला कित्येक दिवस कित्येक महिने जाऊ शकतात समस्या कशी मांडावी ती कशी असावी त्या प्रश्नांचे उत्तर कसे देता येईल की समस्या ही प्रश्नार्थक स्वरूपाची असावी समस्या विधानात नेमके किती आणि कोणते परिवर्ती असावे हे संशोधकाला माहीत असणं गरजेचं आहे परिवर्त्य संशोधनाच्या केंद्रस्थानी आहेत का हे देखील स्पष्ट करणे गरजेचे आहे समस्येच्या अशा मांडणीमुळे संशोधकाचे लक्ष विशिष्ट आणि नेमक्या परिवर्त्यावर आणि त्यांच्यातील संब संबंधावर केंद्रित होते म्हणजेच काय तर संशोधनामध्ये समस्या सर्वात महत्त्वाचा घटक आहे संशोधनाची ती पहिली पायरी आहे असे म्हटले जाते मग अशा समस्या जर आपल्याला निवडायच्या असेल किंवा समस्या निवडीची उगमस्थाने कोणती आहे स्रोत कोणती आहे ते देखील आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे ज्यावेळी आपण संशोधनासाठी समस्या निवडतो त्यावेळी ही समस्या कशा पद्धतीने निवडायची तिची स्पष्टपणे मांडणी झाली की नाही ती जर झाली तर संशोधनाची दिशा पक्की होते परंतु येथे असा प्रश्न निर्माण होतो की समस्या कशी निवडावी समस्या निवडीची उगमस्थाने कोणती आहे तर ती पुढील प्रमाणे आपण समस्या निवडू शकतो कोणत्याही संशोधनाची समस्या निवडताना काही उगमस्थानांची मदत घेणे आपल्याला महत्त्वाचे ठरू शकते त्यात पहिला पहिलं म्हणजे दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांना जाणवणाऱ्या समस्या त्या डो त्या समस्येकडे आपण जर डोळसपणे पाहिले की त्यातून आपल्याला संशोधनाची समस्या निवडता येते सद्य परिस्थितीचा विचार जर केला तर अनेक समस्या आपल्याला आजूबाजूला दिसत असतात मुलांच्या समस्या पालकांची संगोपन पद्धत यासाठी पालक किती जबाबदार आहे हे देखील आपण संशोधन समस्या म्हणून निवडू शकतो म्हणजेच काय तर दैनंदिन जीवनात जे जे अनुभव येतील त्या अनुभवाचा वापर करून आपण समस्या निवडू शकतो त्याचबरोबर प्रकाशित शोधनिबंध म्हणजेच काय तर प्रकाशित झालेले संशोधन निबंध वाचल्यास आपल्याला पुढील संशोधन विषयक ज्या सूचना आहे त्या सूचना त्या ठिकाणी मिळतात किंवा त्याचा अभ्यास कसा करता येईल त्यासाठी कोणती साधने वापरता येईल यासंबंधीची मार्गदर्शक माहिती जी आहे ती त्यामध्ये मिळू शकते म्हणजे प्रकाशित झालेले शोध निबंध हे देखील आपल्याला समस्या निवडीसाठी उपयोगी ठरू शकतात त्यानंतर संशोधन मार्गदर्शक म्हणजेच गाईड संशोधन मार्गदर्शक शिक्षक आणि तज्ज्ञ मंडळी यांच्याशी आपण चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाने आपल्याला सुयोग्य समस्येची निवड देखील करता येऊ शकते म्हणजे संशोधक मार्गदर्शक हे देखील समस्या निवडीसाठी महत्त्वाची कामगिरी करू शकतात त्यानंतर सामाजिक घटना समाजात घडणाऱ्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक औद्योगिक आणि तांत्रिक घडांमुळे घडामोडींमुळे अनेक समस्या निर्माण होत असतात आणि या बदलामुळे आणि त्याच्यातून उद्भवणाऱ्या अनेक समस्येमुळे नवीन संशोधनासाठी आपल्याला एक व्यासपीठ निर्माण होऊ शकते म्हणजेच समाजात अनेक घटना घडतात त्या घटना समाजाच्या समाजाशी संस्कृतीशी आर्थिक घटकांशी शिक्षण क्षेत्राशी तसेच औद्योगिक क्षेत्राशी निगडित असतात आणि त्यातून अनेक समस्या व्यक्तीला उद्भवू शकतात आणि त्यातून होणारे जे त्या बदल आहे त्या बदलात बदल जे आहेत आणि त्या बदलातून निर्माण होणाऱ्या समस्या अनेक व्यक्तींना पडतात हे देखील समस्या निवडीचे जे उगमस्थान आहे ते आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो मग ज्यावेळेस आपण समस्या निव निवडतो ती कशा पद्धतीने निवडली जावी तर त्यासाठी चांगल्या समस्येचे निकष जे आहे ते आपणास माहीत असणं गरजेचे आहे शास्त्रशुद्ध समस्या मांडणीचे जे निकष आहेत ते निकष बघा की ज्यावेळेस आपण समस्या निवडतो ती शास्त्रोक्त समस्या असणं गरजेचं आहे शास्त्रोक्त समस्या मांडणी कोणती याबाबत काहींनी कस सांग सांगता येतील की ज्यावेळेस समस्या विधानात दोन किंवा अधिक परिवर्त्यातील संबंध व्यक्त झाला पाहिजे उदाहरणार्थ प्रलोभनाचा कर्मचाऱ्यांच्या निष्पादनावर कोणता परिणाम होतो या समस्येत प्रलोभन म्हणजेच काय तर ज्या त्याला बक्षीस दिले जाते आणि निष्पादन हे दोन परिवर्त्य संशोधनाच्या केंद्रस्थानी आहे हे समस्या विधान वाचल्या क्षणीच आपल्या लक्षात येते म्हणजे दोन परिवर्त्य यात आहे प्रलो प्रलोभनाचा कर्मचाऱ्यांच्या निष्पादनावर कोणता परिणाम होतो तर प्रलोभन आणि निष्पादन हे दोन परिवर्त्य होय म्हणजेच काय तर शास्त्रोक्त समस्या होय ज्यावेळेस आपण समस्या मांडतो ती निसंदिग्ध असणं गरजेचं आहे समस्या निसंदिग्धपणे आणि प्रत्यक्षपणे मांडणे आवश्यक असते समस्या अशी अस आहे की किंवा प्रस्तुत संशोधनाचा असा हेतू आहे अशी सुरुवात करण्याऐवजी समस्येचे प्रत्यक्ष प्रश्नार्थक विधान मांडण्याने प्रयोगाच्या हेतू संदिग्धता राहत नाही म्हणजेच काय तर समस्येची दोन किंवा दोनापेक्षा अधिक अर्थ असता कामा नये ती निसंदिग्ध असणं गरजेचं आहे त्यानंतर समस्येची मांडणी ही परीक्षणक्षम असावी म्हणजेच काय तर समस्येची मांडणी अशी असावी की ज्यामुळे प्रायोगिक पद्धतीने त्या समस्येचे उत्तर शोधणे शक्य होईल जी समस्या परीक्षणक्षम नसते ती समस्या शास्त्रीय मानली जात नाही लहान मुलांनी कायम खरे बोलावे का स्त्रियांसाठी सरकारी कार्यालयांमध्ये राखीव जागा असाव्यात का या प्रश्नांचे उत्तर संशोधनाच्या साह्याने मिळवणे अशक्य आहे असे प्रश्न संशोधनासाठी निवडू नये म्हणजेच ते परीक्षणक्षम असावे त्याचबरोबर पर ज्यावेळी आपण समस्या मांडतो ती मर्यादित असणं गरजेचं आहे अतिसुल्लक समस्येची जी निवड आहे ती निवड त्या ठिकाणी करू नये ज्या समस्येचे उत्तर शोधल्यामुळे मानवी जीवनातील समस्या सोडवण्यास हातभार लागेल अशीच समस्या संशोधनासाठी निवडणे गरजेचे आहे त्याचबरोबर अतिव्यापक ढोबळ समस्या निवडण्याऐवजी मर्यादित आणि विशेष समस्या निवडावी अतिव्यापक समस्येचे उत्तर शोधण्यात बराच वेळ काळ शक्ती वाया जाऊ शकते आणि विशिष्ट परिवर्त्यावर आपलं लक्ष केंद्रित होऊ शकत नाही आणि प्राप्त देखील त्या ठिकाणी बरोबर असतीलच अशी खात्री देता येत नाही त्यामुळे मर्यादित समस्या निवडावी त्याचबरोबर समस्या ही आगळी असावी आधीच्या संशोधकांनी पुन्हा पुन्हा परिक्षण केलेली त्यावर संशोधन केलेली समस्या नवीन संशोधनासाठी निवडू नये कारण काय तर वेळ पैसा मानवी शक्ती यांचा अपव्यय होऊ शकतो म्हणून समस्या ही आगळी म्हणजेच वेगळी असणं गरजेचे आहे म्हणजे चांगल्या समस्येचे हे सर्व निकष आपल्याला पाहायला मिळतात त्यानंतर दोन पॉईंट पाच म्हणजे गृहीत गृहितकाचा अर्थ काय आहे प्रकार काय आहे आणि निकष काय आहे हे देखील माहीत असणं गरजेचं आहे ज्या वेळेस आपण संशोधन करतो संशोधन करत असताना संशोधक गृहितक देखील मांडत असतो आता गृहितक म्हणजे काय तर दोन किंवा अधिक परिवर्त्यातील अनुमानित संबंधाविषयी विधान म्हणजे गृहितक होय गृहितकाला अभ्युगम विधान हायपोथेसिस फॉर्म्युलेशन असं देखील म्हटलं जातं संशोधनाखालील समस्येचे अमुक अमुक उत्तर असू शकेल अशी तस्तम मांडलेली परीक्षणक्षम अटकर अथवा तात्पुरते उत्तर म्हणजे अभ्युगम होय दोन किंवा अधिक परिवर्त्यामध्ये संभवणाऱ्या संबंधाविषयी विधान म्हणजे अभ्युगम होय त्याचबरोबर दोन अथवा अधिक परिवर्त्यातील परीक्षणक्षम विभव म्हणजे अभ्युगम होय दोन अथवा अधिक परिवर्त्यामध्ये अनुमानित केलेला संबंध किंवा त्याविषयी मांडलेले विधान म्हणजे अभ्युगम होय म्हणजेच काय तर एका परिवर्त्याचा दुसऱ्या परिवर्त्याशी काय संबंध आहे हे या ठिकाणी शोधले जाते अभ्युगम मांडत असताना तो कशा पद्धतीने मांडणे गरजेचे आहे त्याचबरोबर ज्यावेळेस आपण शास्त्रोक्त अभ्युगम मांडतो त्यावेळेस अभ्युगम हा सुस्पष्ट निसंदिग्ध असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अभ्युगमात सत्य असत्यता पडताळणी पडताळता आली पाहिजे संशोधनात कमीत कमी अभ्युगम असावे अभ्युगम प्रस्थापित केलेल्या संशोधनाधिष्ठित सिद्धांतावर आधारलेला असावा त्याचबरोबर अभ्युगमाची मांडणी तर्कशुद्ध अर्थपूर्ण असावी अभ्युगम तपासण्यासाठी आवश्यक साधने आपल्याकडे उपलब्ध असावी हे सर्व निकष पाहिले असता अभ्युगमाचे प्रकार कोणते आहे हे देखील आपण पाहणार आहोत म्हणजेच काय तर गृहितकाचे प्रकार सर्वसाधारणपणे अभ्युगमाचे दोन प्रकार पडतात सार्वत्रिक आणि अस्तित्ववादी गृहितक किंवा अभ्युगम ज्यावेळेस सार्वत्रिक अभ्युगमात अनुमानित केलेल्या परिवर्त्यातील संबंध हा कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेला लागू होतो जसे की उंदरांना प्रत्येक वेळेस व्यूहाच्या ध्येया ध्येयपेटीपर्यंत पोहोचण्याबद्दल पारितोषिक म्हणजे अन्न दिले तर तो कमीत कमी वेळेत ध्येयपरी पेटीपर्यंत पोहोचण्यास शिकतात म्हणजेच काय तर मा उंदराला ज्या वेळेस एका ठिकाणी ठेवले जाते आणि शेवटच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी त्याला अन्न दिले म्हणजेच पारितोषिक दिले तर तो त्या ते ध्येय पूर्ण करतो या अभ्युगमात मांडलेला पारितोषिक आणि व्यूह म्हणजेच काय तर अन्न आणि तो मार्ग हे जे अध्ययन आहे याच्यातील संबंध कोणत्याही स्तरी काही लागू होईल असे सार्वत्रिक अभ्युगम सुचवतो म्हणजेच काय तर काढलेला जो निष्कर्ष आहे तो सर्वांना लागू होऊ शकतो हा अभ्युगम थोडेफार फेरफार करून अस्तित्ववादी अभ्युगमाचा जो अभ्युगम आहे तो मांडला जातो कमीत कमी एक तरी उंदीर असा असेल की तो त्याच्या ध्येयपेटीत वारंवार अन्न देऊनही कमी वेळेत ध्येयपेटीपर्यंत पोहोचण्यास शिकणार नाही म्हणजेच काय तर त्याला पहिल्या मार्गावर ठेवले आणि पुन्हा पुन्हा अन्न दिले तरी तो शेवटच्या मार्गापर्यंत जात नाही असा एकतरी उंदीर असणार आहे म्हणजेच काय तर अस्तित्ववादी अभ्युगमात अनुमानित केलेला संबंध सार्वत्रिक नसून फक्त एका विशिष्ट व्यक्तीला किंवा प्राण्याला घटनेला लागू पडतो म्हणजेच काय तर जो काही निष्कर्ष आहे तो निष्कर्ष फक्त एका पुरताच किंवा एका व्यक्तीपुरता प्राण्यांपुरता मर्यादित असतो तो सर्व विश्वाला सार्वत्रिक स्वरूपात लागू करता येत नाही त्याचबरोबर ज्यावेळेस आपण गृहितकाचा पुढचा भाग पाहतो जो संख्याशास्त्रीयदृष्ट्या अभ्युगमाच्या अभ्युगमावर आधारलेला आहे त्यात मूळ अभ्युगम सस्टेन्टिव्ह हायपोथेसिस आणि स्टॅटिस्टिकल सांख्यिकीय अभ्युगम बघा की ज्यावेळेस मूळ अभ्युगम म्हणजे दोन किंवा अधिक परिवर्त्यांमधील अनुमानित संबंधाचे विधान अमुक परिवर्त्य तमुक परिवर्त्याशी परिवर्त्या संबंधित आहे असे निवेदनात्मक विधान म्हणजे मूळ अभ्युगम होय उदाहरणार्थ कर्मचारी समूहाचा एकजीसेपणा जितका अधिक असेल तितकी त्यांची उत्पादकता अधिक म्हणजेच काय कर्मचाऱ्यांच्या समूहामध्ये जितकी एकनिष्ठता जवळीकता असेल तितकी त्यांची उत्पादन क्षमता जास्त असते मूळ अभ्युगम आहे त्या स्वरूपात तपासता येत नाही त्याचे प्रायोगिक सक्रियात्मक रूपांतर करणे गरजेचे असते सांख्यिकीय अभ्युगमाच्या मार्फत हे रूपांतर केले जाते जेव्हा एखादा अभ्युगम मानला जातो तेव्हा तो संख्याशास्त्री विश्लेषणाच्या दृष्टीने सोपे जावे म्हणून त्याचे सूत्रीकरण केले जाते म्हणजेच काय तर संख्याशास्त्री विश्लेषणानंतर नेमकी कशी फल्ये मिळतील याचे अनुमान संख्याशास्त्रीय भाषेत मांडले जातात हे दोन प्रकारे केले जाते ज्याला आपण अभेद गृहितक नल हायपोथेसिस म्हणतो आणि दुसऱ्याला पर्यायी अभ्युगम म्हणजे अल्टरनेटिव्ह हायपोथेसिस म्हणतो उदाहरणार्थ संशोधकाला बघायचे आहे की अ अध्यापन पद्धत आणि ब अध्यापन पद्धतीच्या तुलनेत सरस आहे का म्हणजेच अपद्धतीने शिकवल्यानंतर विद्यार्थ्याचे शैक्षणिक निर्वर्तन हे ब पद्धतीने शिकव शिकवल्यानंतरच्या निर्वर्तनापेक्षा सरस असेल का येथे संशोधक यादृच्छ अभ्युगम म्हणजे चान्स हायपोथेसिस किंवा अभेद अभ्युगम मांडतो आणि ज्यावेळेस अभेद अभ्युगमामध्ये म्हणजे काय तर दोघांमध्ये फरक नाही अभेद अभ्युगम बरोबर असल्याचे सिद्ध झाले तर पर्यायी अभ्युगम आपोआप खोडला जातो जर अभेद म्हणजे दोघांमध्ये भेद नाही अभेद अभ्युगम खोडला गेला तर पर्यायाने पर्यायी अभ्युगम बरोबर असल्याचे सिद्ध होत असते म्हणजे इथे एकाला दुसरा पर्याय हा असू शकतो म्हणजेच काय तर अपद्धत चांगली असेल तर ब पद्धत ही चांगली नाही असे आपण म्हणू शकतो किंवा ब पद्धत चांगली असेल तर आपाप पद्धत ही त्या ठिकाणी खोडली जाणार आहे अशा पद्धतीने आपण अभेद गृहितक आणि पर्यायी गृहितक त्या ठिकाणी मांडत असतो त्यानंतर ज्यावेळेस आपण अभ्युगम मांडतो त्या अभ्युगम मांडणीचे जे निकष आहे ते निकष ज्यावेळेस शास्त्रशुद्ध अभ्युगम मांडणी पाहि केली जाते त्यावेळेस अभ्युगम हा संकल्पनेच्या दृष्टीने सुस्पष्ट नि निसंदिग्ध असावा अभ्युगमाच्या सत्य असत्यतेचा पडताळा आपल्याला करता येणं गरजेचं आहे म्हणजे तो तपासता येणं गरजेचं आहे उदाहरणार्थ जास्तीत जास्त मुलींना शिक्षित केल्याने समाजाची प्रगती होईल हा अभ्युगम तपासता येणे अशक्य नसले तरी ते अवघड आहे म्हणजेच काय तर त्याची सत्य असत्यता पडताळता आली पाहिजे संशोधनात कमीत कमी अभ्युगम असावेत त्यामुळे ठराविक परिवर्त्यावर विशिष्ट संबंधावर संशोधन केंद्रित करण्यास मदत होते त्यानंतर अभ्युगम यापूर्वी प्रस्थापित केलेल्या संशोधनाधिष्ठित सिद्धांतावर आधारलेला असावे उदाहरणार्थ डोळ्याच्या रंगावर व्यक्तिमत्व विकास अवलंबून असतो या अभ्युगमाला प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे पाठिंबा देणारा एकही सिद्धांत अथवा संशोधन साहित्य उपलब्ध नाही म्हणजे जे संशोधन साहित्य उपलब्ध आहे असेच अभ्युगम त्या ठिकाणी निवडावे अभ्युगमाची मांडणी तर्कशुद्ध अर्थपूर्ण असावी कुठलाही अभ्युगम किंवा सिद्धांत कल्पना मांडताना ती तर्कपूर्ण शुद्ध असणं अर्थपूर्ण असणं गरजेचं आहे आणि ज्या आपण अभ्युगम तपासतो त्यावेळेस ती साधने आणि तंत्र अभ्युगम तपासण्यासाठी आवश्यक आहे ती उपलब्ध आहे की नाही याची देखील होणं गरजेचं आहे अशा पद्धतीने शा समस्या त्याचबरोबर गृहीतक हे संशोधन करत असताना कसे महत्त्वाचे आहे याची सविस्तर कल्पना जी आहे ती आपल्याला या ठिकाणी आलेली आहे थँक्यू